पुढच्या बातमीकडे केंद्र सरकार लवकरच पदोन्नतीत आरक्षण करणार आणणार आहे यासंदर्भात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी सुरू झाली आहे एस आणि एसटी प्रवर्गाचा अनुशेष अद्याप भरला गेला नाही त्यामुळे पदोन्नती आरक्षण आणण्यासाठी केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याशी केलेली ही बातचीत प्रमोशनमध्ये रिझर्वेशन म्हणजेच पदोन्नतीमध्ये आरक्षण आणण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करत आहे या संदर्भामध्ये बैठकसुद्धा झालेली आहे आणि केंद्र सरकार आता काही कालावधीमध्येच या संदर्भाचं विधेयकसुद्धा आणणार आहे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे किती महत्त्वाचं आहे आणि केंद्र सरकारची नेमकी यामध्ये भूमिका काय असणार आहे साहेब मला अगोदर सांगा की प्रमोशनमध्ये रिझर्वेशन आणण्यासाठी केंद्र सरकारचे काय प्रयत्न सुरू आहेत आणि याच्यामुळं काय परिणाम होईल आता प प्रमोशनमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे अशा पद्धतीची गाईडलाईन पूर्वीपासूनच होती एक तर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पंधरा टक्के आरक्षण शेड्यूल कास्टसाठी साडेसात टक्के आरक्षण शेड्यूल ट्राईबसाठी दिलेलं आहे आणि नंतरच्या काळा काळामध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे तर आता आरक्षणाचा जातच असा आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये आरक्षण त्या कॅटेगरीमध्ये देऊ नका असं काही संविधान सांगत नाही आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये काय लोक गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मात्र त्याच्यावरती बॅन ला लावलेला होता तर त्यामुळं मला असं वाटतं की भारत सरकार नरेंद्र मोदींचं सरकार प्रमोशनमध्ये रिझर्वेशन देण्याच्या संबंधात पॉझिटिव्ह आहे आणि माझं मंत्रालय या संबंधामध्ये गंभीरपणे विचार करत आहे देशभरातून मागणी होत आहे मध्यंतरी तर प्रमोशनमध्ये रिझर्वेशन देण्याच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने आपलं मत व्यक्त केल्यानंतर न देण्याचं अनेक लोकांना रिवर्ट व्हावं लागलेलं ला आहे उत्तर प्रदेशमध्ये वगैरे काही राज्यामध्ये तशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये राज्या महाराष्ट्रामध्ये आली नाही परंतु प्रमोशनमध्ये रिजर्वेशन मिळालंच पाहिजे या मताचं माझं मंत्रालय आहे नरेंद्र मोदीजी त्यासाठी फेवरेबल आहेत आणि लवकरच म्हणजे येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेला पार्लमेंट सेशन चालू होणार आहे त्यावेळेला हे बिल येण्याची हंड्रेड पर्सेंट शक्यता आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे धन्यवाद हे सरकार दलितांच्या आणि आदिवासींच्या विरोधामध्ये नाहीत आणि त्यामुळंच पदोन्नतीमध्ये आरक्षण केंद्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणणार आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे